गेले काही महिने ट्रेक सुरू केलं आहे, तर एक गोष्ट जाणवली आहे की लॉकडाऊन खूप चांगला मानवलं आहे, तर रुटीन परत बॅक टू नॉर्मल करायचा विचार करतो आहे. व्यायामाला तर काही सुरुवात होईना, होती आहे बंद पडते. ते एक नवीन रस्ता शोधून काढला आहे, आता चाललो त्या रस्त्याकडे. चला, 2069 ओला बुक करायचा म्हणजे नाही माहिती का असते कधी कधी. हा ना, माझे असं दोनदा बुक झाले, तुम्ही एक आले आणि ते अजून एक आले, ते पण मला ते सांगत होते. मला नव्हतं वाटत आज पोहोचवतील म्हणून, पोहोचवलं त्यांनी. आत्ता आलो आहोत कोथरूडच्या इथे, आता थांबलो आहे एका मित्रासाठी. सायकल रेंटवर घेतो, सायकलिंग करावं असा विचार आहे, तोच प्लॅन आहे. बस हेच सप्राईज आहे. आपलं तर रिक्षावाले काका मायकल शुमाकरला कॉम्पिटिशन होतं, जे मुंबई पुणे हायवेवर 2340 त्यांनी गाडी घेतली, आणि ते रिक्षा उडून गेलो. सायकल रेंटवर काय घेतो आहे, विकत काय घेत नाही, त्याच्यासाठी हा ब्लॉग बनवला आहे. त्यासाठी 2-3 कारण आहेत, ते ब्लॉगमध्ये कळलंच तुम्हाला. कोथरूडच्या चौकात थांबलं आहे, तर कुठंच पेट्रोल पंप नाही, या भावाची गाडी बंद पडली, माझ्यासोबतही तेच झालं होतं. एकदा जर्मनी आलं आहे कोथरूडमध्ये पार, पण पेट्रोल पंप काही येत नाही, कसं होणार कोथरूडकर तुमचं. फायनली आमचे दामले आलेले आहेत आणि जोडीनं आलेत, म्हणजे बारकी जोडी मोठी जोडी. मोठे दामले आणि छोटे दामले. दामलेनं तुम्ही बघाल हेल्मेटचा व्हिडिओ जेव्हा करून जेव्हा. तोडली सायकल पप्पाने, तोडली का सायकल पप्पा? नाही माहीत. हा पप्पा असं नाही माहीत. अभी हो डायरेक्ट नावाने. हा जो आहे हा फ्रंटचा आहे, हा रिअर आहे. ठीक आहे, फ्रंटचा जो आहे, अबे दे एक मिनिट, तो समजून घेतोय ना आपल्याला कसं चालवायचं ते. मग फोटो काढू आपण. हे जेन आहे सेम आपला मागचा ब्रेक पुढचा ब्रेक तसंच. हा पाय काढा पे ते, आता इथे लक्ष दे. गेली वर याच्याने हार्ड होत, ओके, म्हणजे स्लोपला असेल तर कप 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 न करता इझी होईल किंवा. ठीक आहे, आता हे जे आहे म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी 10 किलोमीटर सायकल. जास्तीच होईल, जास्त 12 किलोमीटर बघूया. आता सहकारनगर 10 आहे. चला सायकल चालू म्हणलं सोपं वाटतं, अजिबात काही नसतं. आवाज येत असेल तर ठीक आहे, नाही तर सबटायटल वाचत. अजून लिंब पण नाही आलं, अजून काही लांब जायचं. काका कचरा टाकणार आहेत निर्माल्य,
बघू काय करतो. नदी पात्रात का कचरा टाकत कळत नाही. एवढं चांगले सगळीकडे कचरा गुंडा बांधलेलं असताना पण असं नदी पात्रात कचरा टाकणं व्हेरी बॅड. कोथरूड नंतर डायरेक्ट पहिला स्टॉप दुधवाडी. ते पण आमच्या एका मित्राचं दुकान झालं भेटायला त्याला. ओफ चौदह किलोमीटर आणि एक तास सायकलिंगच्या नंतर फायनली घरी आलो. जरा फ्रेश होतो मग गप्पा मारतो. काल रात्री नाही केला ब्लॉग, आज केला कारण जरा कामामध्ये गडबडीत राहून गेलो. सवय नाही ना, पहिल्यांदा करतो असं डेली ब्लॉग वगैरे. हा डे टू आहे. सायकल तर राईड झाली आज, पण आता पुढं पण कंटिन्यू होत राहील. मेन प्रश्न की रेंट का केली, विकत का नाही घेतली, कारण एकदम इन्व्हेस्टमेंट नको वाटली. सवय नाही, ते जिममध्ये पण पैसे भरलेत पण कधी गेलो नाही. त्यातला प्रकार आहे हा. तर आधी सवय पाडून घ्यावी म्हणतो आहे. थोडं 1-1.5 महिन्यानंतर बघूयात, घेऊयात सायकल. आता चालू ब्लॉगिंग आपलं, डेली ब्लॉग्स. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. असं धरायचं लांब, असं लांब धर. हां, एक नंबर. माझं नाव अभेद्य दामले अवघडे.